सांगलीच्या मार्केट कमिटीमध्ये गवा घुसल्याने 144 कलम लागू. गव्याला पकडण्यासाठी वन विभाग पथक सज्ज. मार्केट कमिटी बंद ठेवल्याने एका दिवसात 10 कोटींची उलाढाल ठप्प होणार. सांगलीच्या सीमेवर घुटमळणारा गवा मध्यरात्री सांगली शहरात दाखल झाला. सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून गवा रेड्याने मार्गक्रमण करत सकाळच्या सुमारास मार्केट यार्ड गाठले. वन विभाग, स्थानिक पोलीस आणि प्राणीमित्र प्रयत्न करत आहेत, मात्र गवा मुख्य शहरात दाखल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीच्या मार्केट कमिटीमध्ये गवा घुसल्याने या ठिकाणी 144 कलम लागू केले आहे. सांगली परिसरामध्ये मार्केट यार्ड सांगली परिसरात गवा शिरलेला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून या परिसरामध्ये आहे. आता त्याला एका सुरक्षित स्थळी स्थानबद्ध करण्यास प्रशासनाला यश आले. सर्व वन विभागाचे अधिकारी, पोलीस डिपार्टमेंट उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले जे व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली पुढची दिशा ठरवली जात आहे. आता ही पार्श्वभूमी पाहता लोक, नागरिक जे आहेत की गव्याला पाहण्यासाठी वगैरे सर्वसाधारण पूर्वानुभवानुसार गर्दी करू शकतात ही शक्यता गृहीत धरून आपण प्रशासनामार्फत 144 कलम लागू केले. प्रतिबंधात्मक आदेश आता लागू झालेत या मार्केट यार्ड परिसरामध्ये. सर्व व्यापारी बंधू आणि नागरिकांना प्रशासनामार्फत विनंती आहे की कृपा करून आपण घरीच राहा आणि या परिसरामध्ये गर्दी करू नका, की जेणेकरून तो आपण सर्वांनी मिळून सगळ्यांच्या प्रयत्नातून त्या गव्यास आपण सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यास यशस्वी होऊ. कोणते कोणते विभाग आता या ठिकाणी दाखल? आता इथं वन विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, मार्केट कमिटीचे आपले सचिव आहेत, त्याचबरोबर व्हेटरनरी डॉक्टर जे आहेत शासनाचे ते उपस्थित आहेत आणि अग्निशमन विभागाचे, महापालिकेचे पण कर्मचारी उपस्थित आहेत. सर्व प्रशासन उपस्थित आहे.